चक्रात एकदा मनापासून स्वागत आहे. बघा आज मी गार्डनमध्ये उभी आहे, त्याचा अर्थ मी गार्डनमधून फ्रेश भाजी तोडून रेसिपी करणार आहे. तर कोणती भाजी आज करणार आहे मी ते तुम्हाला दाखवते. बघा मी ह्या झाडाजवळ उभी आहे, हे आहे शेवड्याचं झाड. मी हे अगोदर कट केलेलं होतं पण आता छान त्याला पावसाळ्यामध्ये खूप छान पावली पालवी फुटलेली आहे. आणि याचे कवळे कवळे पानं दाखवते मी तुम्हाला. कवळे जे पानं असतात ते आपल्याला घ्यायचे आहे भाजीसाठी. जास्त निब्बर झालेले पानं आपल्याला घ्यायचे नाही आहे, तर आपल्याला हे असे तोडून घ्यायचं आहे. बघा मी हे कट करून घेते आहे. छान कवळे पानं आपल्याला घ्यायचे आहे. याचेच आपल्याला सगळं कट करून घेऊ. आपल्याला भाजीला जेवढे लागत आहे तेवढे आपण कट करून घेऊ. तुम्हाला जो साहित्य दाखवणार आहे काय काय घेतलेलं आहे. या भाजीमध्ये खूप पोषक तत्व असतात म्हणून ही भाजी खूप गरजेची आहे खाण्यासाठी. आणि ह्या दिवसामध्ये बघा कवळे कवळे पानं त्याला फुटलेले असतात आणि ते कवळेच पानं आपल्याला घ्यायचे आहे. आपल्याला जास्त निब्बर भाजी घ्यायची नाही आहे. बघा इथं भाजी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे. फ्रेशच भाजी घ्यायची आहे आपल्याला, की आज तोडली आणि उद्या केली असं चालणार नाही. जेव्हा करायची तेव्हाच तुम्हाला हे तोडून आणायचे आहे. इथं मोहरी घेतलेली आहे, जिरे, हळद आणि इथे मेथी दाणे घेतलेले आहे. मी प्रत्येक भाजीमध्ये चिमूटभर माझे मेथी दाणे असतात, तर तुम्हाला टाकायचे तर तुम्ही टाकू शकता. लाल तिखट आणि इथं लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहोत. आता मी ही भाजी कशी निवडायची ते तुम्हाला दाखवते. बघा ही भाजी घ्यायची आहे आणि ही आपल्याला असं काढायचं आहे. या काड्या घ्यायच्या नाही आपल्याला, फक्त हे आपण पानं पानच काढून घेणार आहोत. असे केले की जे आपल्याला ही पानं काढता येतात. आणि नंतर ही पूर्ण भाजी आपण काढून घेतल्यानंतर मिठाच्या पाण्यात आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. नंतर आपण रेसिपीला सुरुवात करू. हे सर्व आपल्याला हे काढायचं आहे. आता सर्व भाजी आपण अशीच निवडून घेऊया. बघा भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, मिठाच्या पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुतलेली आहे. आणि आपल्याला बारीक कट करून घेणार आहोत. आता बारीक चिरून घ्यायची आहे भाजी. आपली मेथीची भाजी जशी होते तशी छान ही भाजी होते आणि खूप सुंदर लागते. बघा इथं मी पॅन ठेवलेला आहे आणि एक चमचा ऑइल टाकलेला आहे. आता ते गरम झालं का आपण जिरे मोहरी ऍड करू. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आपण इथे मेथी दाणे टाकणार आहोत. मेथी दाणे तडतडले की म्हणजे त्याच्यातला जो कडवटपणा असतो मेथ्यातला तो नाहीसा होतो. आणि इथं आपण आता मोहरी टाकणार आहोत आणि नंतर जिरे, नंतर लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट आपण टाकणार आहोत. छान फ्राय झालं की आपण त्याच्यात लाल तिखट टाकू. लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे. तिखट वगैरे मी अर्धा चमच्याला थोडंसं कमी लाल तिखट घेतलेलं आहे. आणि नंतर हळद आपण ॲड करू त्यामध्ये. हळदभर आपण चिमूटभर टाकणार आहोत आणि ही छान परतल्याच्या नंतर आपण भाजी त्यामध्ये टाकू. आता ही आपण भाजी त्यामध्ये टाकूया. आता आपण छान मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ आपण ॲड करू. आता आपण त्यावर झाकण ठेवूया आणि 5-10 मिनटं छान कुक करून घेऊ. ही मेथीची भाजी सारखी छान होते आणि जास्त वेळही लागत नाही कवळे पानं असल्यामुळे. किंवा निब्बर पानं कधी घेतली तुम्ही तर तुम्हाला अगोदर ते उकळून घ्यावं लागेल आणि नंतर तुम्हाला अशी प्रोसेस करावं लागणार आहे. मी ऑलरेडीच कवळे पानं घेतले होते म्हणून मी डायरेक्ट शिजायला टाकलेले आहे. आता आपण त्यावर आपण आता झाकण ठेवलेलं आहे. आता 5-10 मिनटांनी आपण चेक करूया. बघा आपले 7 मिनटं झालेले आहे. आपण भाजीला मध्ये मध्ये पण हलवत होतो तसं तुम्ही पण चेक करत राहायचं आहे. 10 मिनटंही लागू शकता किंवा 7-8 मिनटं लागू शकता. आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे. आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. शेंगदाणे मी भाजून नंतर कूट तयार करून घेतलेलं आहे म्हणजे छान टेस्ट येते. आता ही छान आपली भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण काढून घेऊया एका सर्विंग बॉलमध्ये. बघा आपली पौष्टिक भाजी तयार झालेली आहे. खूप सुंदर आणि चविष्ट झालेली आहे. नक्की करून बघायची आहे. जेव्हा तुम्हाला भाजीला काही नसले तर तुम्ही पटकन गार्डनमध्ये जाऊन शेवग्याची पानांची सुद्धा तुम्ही भाजी करू शकता. शेवग्याची भाजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी तर आपण नेहमीच खात असतो पण असं काहीतरी वेगळं करून खाल्लं तर मुलं पण हौशीने खातात आणि त्याच्यातले जे विटा
व्हिटॅमिन्स असतात ते पण आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर आपण अशी वेगवेगळी रेसिपी करून बघायची आहे आणि खूप चविष्ट भाजी आहे. तर आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा.